भंडाऱ्याची उधळण म्हणजे केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलाव्यात. नीती आयोगानं अशा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मागणी केलेली आहे, कारण सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि संध्याकाळी रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी पाहायला मिळते आणि राज्यात गेल्या 24 तासांमध्ये रुग्ण वाढ झालेली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत 6281 नवे रुग्ण आता सामील झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकूणच कार्यालयीन कामाच्या ज्या वेळा आहेत त्या बदलाव्यात अशी मागणी केलेली आहे. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे. केंद्र सरकारनं कार्यालयीन कामाच्या वेळा बदलाव्यात अशी मागणी नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आपण पाहतोय सध्या कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे कार्यालयीन जे काम आहे 10 ते 5 ह्या कामामध्ये थोड्याफार बदल करण्यात यावा अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. कारण की आपण पाहिलं तर रेल्वेला सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या कार्यालयीन कामामध्ये कामकाजामध्ये थोडाफार बदल करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अमरावतीत 36 तासांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. काल रात्री 8 ते उद्या दुपारी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. 36 तासांचा वीकेंड लॉकडाऊन असेल आणि या दरम्यान जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण जिल्हा बंद असणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी या संदर्भातले आदेश दिले. अमरावतीतील प्रसिद्ध अंबादेवीचं मंदिर रात्री 7:30 वाजताच बंद होणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंदिरही आता दररोज 7:30 वाजता बंद करण्यात येईल. सोबत उद्या रविवारी म्हणजेच आज लॉकडाऊन असल्यानं मंदिर पूर्णपणे बंद असेल अशी माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे. वर्धा जिल्ह्यातही संचारबंदी सुरू झालेली आहे. काल रात्री 8 ते उद्या सकाळी 8 पर्यंत संचारबंदी कायम असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वर्धा जिल्ह्यामध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये 36 तासांची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. आठवडी बाजार, गुरांचे बाजारही ह्या काळात बंद राहतील. रुग्णवाहिका, औषधांची दुकानं, भाजीपाला विक्री, दूध विक्री, पेट्रोल पंप आणि ढाबे तसंच MIDC क्षेत्रातील उद्योग वगळता इतरत्र संचारबंदी असेल. तर लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे